हॅलो, नमस्कार. मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. नवरात्र सुरू झालेले आहे आणि प्रत्येक दिवशी वेगवेगळा कलर. आता हे कुणी सांगून नाही ठेवलं, पण चला, आपल्याला आवडतं म्हणून आपण करतो. नेहमीप्रमाणे माझी सकाळ झालेली आहे, बाहेर दारात पाणी वगैरे मारणं, त्याच्यानंतर एक्सरसाइज आणि त्यानंतर घरची कामं. क्लिनिंग हे सगळ्यात आधी असतं माझं, कारण आता नवरात्र आहे तर सकाळपासून आधी क्लिनिंग करते, नंतर बाकीच्या गोष्टी. बरं, आज आहे नवरात्रीचा दिवस, तर मग गरबा आणि दांडिया खूप ठिकाणी सुरू झालेले असतील. आमच्या इथेही सुरू झालेले आहेत, पण मला 2-3 दिवस जाता आलंच नाही कामामुळे. पण आज आम्ही ठरवलेलं आहे की जायचं आहे. तुम्हाला माहीत आहे का, ह्या सणवारामध्ये आपण आपल्याकडे लक्ष देत नाही खूप साऱ्या कामामुळे, पण ते देणं गरजेचं असतं, कारण सणवारामध्ये आपला ग्लो छान दिसावा, आपण छान वाटावा असं आपल्याला नेहमी वाटतं. जसं की आता नवरात्र, त्याच्यानंतर दिवाळी आली, त्यानंतर लग्न सराईसुद्धा सुरू झाली. मग अशावेळी आपण किती काळजी घेतो, आपल्याला पार्लरला जायलासुद्धा टाईम असतो की नाही. पण नेहमी आपण एक गोष्ट वापरून आपल्या शरीराचा ग्लो जो आहे किंवा सुगंध जो आहे तो मेंटेन ठेवू शकतो. असा सोप जो की एकदम ट्रॅडिशनल पद्धतीने आणि आयुर्वेदामधील काही गोष्टी वापरून केलेला असेल आणि ज्यामुळे दिवसभर आपला सुगंध तर राहीलच, त्यासोबतच मॉइश्चर टिकून राहील. असे कोणते गोष्टी तुम्ही वापरता, मी कोणता सोप वापरते हे आता तुम्हाला पुढे तर सांगणार आहेत. पण त्याआधी मला तुम्ही सगळ्यांनी सांगा की तुम्ही नवरात्र एन्जॉय करताय की नाही. काही जे उपवास असतील, काही जणी गावी गेलेले असतील, काहींच्या घरी घट बसतात, तर आमच्या इथे घट बसत नाही. ते एक कुळाचे एकच घट किंवा मंदिरामध्ये काही जणांच्या एकच घट बसतो, तसं असतं. त्याच्यामुळे दिवा तेवढा तेवत असतो आमचा कंटिन्युअसली. माहेरी माझ्या घट बसतात, मी गावी गेल्यानंतर तुम्हाला दाखवेनच. पण तुमच्या घरी कशा पद्धतीने साजरा केला जातो दसरा हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मलाही ते समजेल की प्रत्येक भागाच्या पद्धती किती वेगवेगळ्या आहेत. जसं आमच्याकडे पद्धत वेगळी आहे, तसंच बाकी ज्यांच्याकडे सुद्धा किती पद्धती वेगळ्या असतील. माझी ही कामं आवरली, शक्यतो माझी कामं 8:30 सगळी आवरतात, म्हणजे क्लिनिंगचं असू देत किंवा बाकी काही. कारण जेवणाचं तसं ताई असतात जेवणाला, त्याच्यामुळे ती हेल्प मला होऊन जाते. आरोचं स्कूल दुपारी असतं, त्याच्यानुसार मी सगळ्या कामांचं नियोजन त्याही करते. आता माझं आवरलेलं आहे, आता पटकन आंघोळ करून घेते. मी वापरते प्रीमियम पॅकेजिंग असलेलं हिमालय आयुर्वेदा सँडल ग्लो सोप, ज्याच्यामध्ये स्किन फ्रेंडली प्युअर आयुर्वेदिक ऑइल लाईक चंदनादी रूपन तैलम प्युअर सँडलवूड ऑइल आहे, ज्याच्यामुळे गोल्डन ग्लो आणि एक्सेप्शनल स्किन बेनिफिट्स मिळतात. याचं युनिक लीफ शेप डिझाईन, ज्याच्यामुळे इझी ग्रीप बसते हातामध्ये. हाय कॉन्सन्ट्रेशन आहे आयुर्वेदिक ऑइल्सचं, ज्यामुळे प्रोडक्टचा इफेक्टिवनेस एनहान्स व्हायला मदत होते. जे तेल आयुर्वेदामध्ये प्रिस्क्राईब करून ठेवलेलं आहे त्याच काही गोष्टी वापरून हे सोप बनवलेलं आहे, ज्यामुळे स्किनला नरिशिंग बेनिफिट्स मिळतात, ग्लोविंग स्किन होते, स्किनचा ग्लो वाढतो आणि हा स्किन फ्रेंडली प्रॉपर्टीज असल्यामुळे लॉंग लास्टिंग अरोमा हा राहतो. दिवसभर आपल्याला अगदी फ्रेश वाटतं, कारण डलनेस दूर होते आणि गोल्डन ग्लो मिळतो शरीराला, त्याच्यामुळे आपल्याला दोन्हीही फायदे पडतात. मला तर माझा ग्लो मिळालेला आहे, तुम्हाला सुद्धा ह्या सणवारामध्ये असा ग्लो हवा असेल तर हिमालया आयुर्वेदा सँडल ग्लो सोप वापरायला नक्की विसरू नका. आणि हो, हे तुम्हाला ॲमेझॉन, नायका, फ्लिपकार्ट आणि हिमालयाच्या वेबसाईट ॲपवरती मिळून जाईल, लिंक मी दिलेली आहे. आज जसं मला नवरात्रीमध्ये गरबा खेळायला जायचं आहेच, ग्लो तर माझ्या चेहऱ्यावरती आलेला आहे, पण त्यासोबतच एक शूट देखील आहे. एका दुकानामधील फेस्टिव्ह कलेक्शन मला दाखवायचं आहे, त्यासाठी मी तयार झाले, केस थोडे कर्ल केलेत आणि मी आता निघणार आहे. तर मग आता दसरा आहे, दिवाळी पण येते आणि मला वाटतं 3-4 महिन्यापूर्वी मी इथला एक शॉप आहे जुम्मी म्हणून, तर त्याच्यामध्ये खूप छान छान कलेक्शन असतं. हा ड्रेसही मी तिथूनच घेतला होता. आणि तुम्हाला आता दसऱ्याला, दिवाळीला म्हणजे ड्रेसेस खरेदी करायचे असेल, साड्या नाही ड्रेसेस, जे फेस्टिव्ह कलेक्शन आहे तर ते मी आज दाखवणार आहे. आणि छान असा ग्लो पण आला, शूटसाठी ग्लो तर हवा असतो, आपण कॅमेरामध्ये व्यवस्थित दिसावं असं मला नेहमी वाटतं. आणि आज संध्याकाळी आपण गरबा पण इथला बघणार आहोत, दांडिया गरबा आता इथे सुरू आहे आणि मी 2 दिवस जाऊ शकले नाही. आता आजच्या दिवशी आम्ही मैत्रिणींनी ठरवलेलं आहे की आम्ही जाणार आहोत, तर तेही तुम्हाला पाहायला मिळेल. तर ह्या नवरात्र जे आहे ह्या उत्सवामध्ये छान असा ग्लो राहावा याच्यासाठी हिमालयाचा जो सँडल सोप आहे तो मी जसं म्हटलं की नक्की खरेदी करा, छान आणि फ्रेश वाटेल दिवसभर. चला आता मी आधी ते शूट करून घेते, तो व्हिडिओ तुम्हाला वेगळा पाहायला मिळेल. आता हा आपला ब्लॉग जो आहे तो कंटिन्यू राहील.
आरवचं स्कूल होतं, तर सचिन आरवला शाळेला पाठवायला गेलेले आहेत आणि आज मी बेत केलेला आहे छान असा भडंग करायचा. आता गावाकडे ज्या चिरमुऱ्या मिळतात, तर आता कुरमुरे म्हणतात काही जण, तर ते इथे मिळत नाहीत शक्यतो. मग दारावरून एक ते आजोबा जातात नेहमी, तर ते पोहे असं करतात. मग ते पोहे का म्हणत असतील मी कधी लक्षच दिलं नाही. आणि अचानक नंतर एक त्यांना घेताना पाहिलं, अरे बापरे ह्या चिरमुऱ्या म्हटलं. आणि आमच्या गावाकडे अशा पातळ मिळतात चिरमुऱ्या, अशा लांबट. आणि भाताच्या भात कसा असतो शिजलेला, तर तशाच त्या कुरकुरीत अशा चिरमुऱ्या असतात. आणि बाकी काही ठिकाणी अशा ढब्या, कोल्हापुरी भडंग जर तुम्ही बघितलं असेल, एकदम टप्पोर टाईपमध्ये असतं. तर मग आज थोडासाच मी तो भडंग करणार आहे आणि ती रेसिपी मी तुमच्याशी शेअर तर करेनच. आता थोडासा वेळ रेस्ट करणार, कारण डोळ्यांना जळजळायला लागले खूप. आज काय माहीत कशामुळे, ड्रॉप तरी माझे चालूच आहेत, चष्म्यामुळे आता थोडं बेटर आहेच. आणि सणवारासाठी मी येते ह्या, आता तुम्हाला मगाशी व्हिडिओमध्ये थोडंफार मला वाटतं 2-3 आउटफिट तुम्हाला दाखवले असतील, तर बाकीचे जे सगळे जे आहेत ते एका व्हिडिओमध्ये आलेले असतील, तिथे तुम्ही पाहू शकता आणि भेट देऊ शकता. आज गरब्याला जायचं आहे आम्हाला, तर त्याच्यासाठी जरासं अजून ताकद हवी आहे. मस्तपैकी डान्स करायचा म्हटलं तर अचानक कधी नव्हे ते आपण डान्स केलो तर आपल्याला त्रास हा होतोच, तर तो नको आहे मला. कारण गावी पण जायचं आहे आणि परत आजारी पडायचं नको किंवा असं नको, तर त्याच्यामुळे. सो आता आवडते म्हणण्यापेक्षा एक गोष्ट दाखवते तुम्हाला. आता हे बघता मी खवा तयार केला आहे. कारण झालं काय, काल दूध आणलं आणि चांगलं दूध खराब झालं. मग मे बी ते 2 दिवस फ्रीजमध्ये आम्ही ठेवलं होतं त्याच्यामुळे की काय आहेत. आणि आज मी स्विगी इन्स्टामार्टवरून मागवलं दूध, तर तेही असं हे निघालं, मग दुसरं आणावं लागलं. तर आता याच्यामध्ये साखर टाकून मी चांगलं पनीरच झालेलं आहे त्याचं. पाणी वेगळं आणि ते हे खवा पूर्ण दुधाचा जो मेन भाग आहे तो वेगळा झालेला. मग त्याच्यामुळे त्यात थोडंसं साखर टाकेल आणि खवास तयार केला परत. आता याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड वरून टाकते आणि थंड झालं की फ्रीजमध्ये ठेवते. काल पण ते छान लागत होतं जेवताना, प्युअर आपला घरातला खवा केल्यासारखं. तर ते आता करून ठेवते पटकन बाजूला आणि थोडीशी झोप घेते, थोड्या वेळानं भेटते तुम्हाला. मी म्हटलं होतं की भडंग तयार करायचं, त्याची पूर्वतयारी सुरू झाले. कटिंग एक्सपर्ट जे आहेत आमच्या घरातले सचिन पवार, तर ते कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर कटिंग करण्याला लागलेत. आणि इथे मी कढई ठेवले तापत, लसूण घेतले चिरून, मधून चिरून घेतले आणि ठेचणार आहे. आणि इथे कढीपत्ता, शेंगदाणे, त्याच्यानंतर काजू आणि त्याच्यानंतर ही फुटाण्याची डाळ, किंवा तुम्ही याला हरभरा डाळ असेही म्हणता, मला वाटते वाटाण्याची डाळ असेही काही काही म्हणतात, आम्ही फुटाण्याची म्हणतोय. आणि याच्यामध्ये ना सगळे मसाले घेतले, जसं की हळद घेतले, हिंग टाकलं आहे, मीठ आहे, कांदा लसूण मसाला आहे आणि थोडंसं धनेपूड आहे. तर ते सगळे मिक्स करून घेतले आणि ही मी टाकणार आहे. सगळ्यात आधी हे तिन्ही जिन्नस जे आहेत हे तळून घेणार, बाजूला करणार, मग फोडणी देणार. कढई ठेवले, ती तापल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं तेल घातले, त्यात काजू, फुटाणे डाळ, त्याच्यानंतर शेंगदाणे हे सगळे परतवून घ्यायचे तेलामध्ये छान खरपूस असे. आणि 1-3 मिनिटांनंतर मी ते बाहेर काढून घेतले सगळे. तेल एवढं जास्त लागणार नव्हतं, म्हणून थोडंसं तेल त्यातलं मी दुसऱ्या एका वाटीमध्ये काढून घेतलं आणि अगदीच 3-4 चमचे होईल एवढं तेल टाकून त्याच्यामध्ये मोहरीची फोडणी आणि त्याच्यानंतर कढीपत्ता आणि त्याच्यानंतर लसूण टाकले ठेचलेली. आणि जे मसाले तुम्हाला मी दाखवले होते तर ते सगळे मसाले टाकले आणि गॅस बंद केला. मसाले परतून घेतले पहिला त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर चिरमुरे जे आहेत, म्हणजे आपण कुरमुरे बोलतो, तर ते टाकले. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी जे तळून घेतले होते काजू, बदाम, फुटाणे, तर ती ओतली. आणि त्यानंतर ते सगळं परतून घेतल्यानंतर बुंदी आणली होती. इथे खारी बुंदी नाही मिळाले, जी नॉर्मल बुंदी होती ती आणली जी तयार होती, तर ती टाकून त्याच्यावरती थोडासा मसाला जो आहे तो टाकला आणि परत हे सगळं परतून घेतलं. भडंग तर झालेलं आहे, कलर थोडा आला नाही, कारण का माझ्याकडे कलरची ती चटणी नाही आहे एवढी, त्याच्यामुळे चटणी. यस, आता कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर आहे, तर त्यावरती पिळते मी लिंबू. यमक व्हायला असं वाटतंय का? नाही, काय नाही, काय होत नाही उगीच. आम्ही केलाय भडंग, आता करणार आहे त्याची भेळ. म्हणजे आम्ही काय भडंगचं ट्रान्सफॉर्मेशन दाखवलं, त्याच हे पण छान झाले. आणि ह्याचा वापर होऊ शकतो, फ्रीज मधून वास येत असेल तर मी ठेवते हे सुकेपर्यंत, फ्रीज मधला घालायला वास पण निघून जातो. आंबा भडंग असतो ना त्याने मध्ये येताना आणते, त्या भडंगची सर कुठेच नाही. आणि आमच्या गावाकडे
दर गुरुवारी चिरमुऱ्या भेटतात आणि त्या काकांच्याकडून म्हणजे आम्ही लहानपणापासून तिथूनच बघितलं ते चिरमुऱ्या. त्याच्यावरती ती लाल कलरची बुंदी असते, थोडासा शेव असतोय. दर रविवारी दर गुरुवारी घेऊन यायचं घराकडे, आल्यानंतर कांदा टोमॅटो चिरून टाकायचं, लिंबू पिळायचं आणि खायचं. हेच असायचं. हेच खायचं तुमचं आयुष्य? हेच होतं आमचं छान लहानपणीचं मस्त असं आयुष्य. सगळ्यात भारी होत ते. टाइम ट्रॅव्हलर असत तर मी खरंच सातवीच्या अगोदरचं जे बालपण होतं ना माझं, काय आम्ही खेळलोय, बर्फ पाणी लंगडीनं, त्यानंतर डोंगराचा ते असं डोंगर करून भरायचं, त्याच्यामधनं भालू सब की कहाणी सिंड्रेला, हे भारी होत. बर्फ पाणी काय पळायचं आणि त्याच्यावर डाव असं हे करायचं आणि ज्याच्यावर डाव आला असेल ना त्याने पाट घ्यायची आणि कुणाला पण शिवायचं, असं शिवलं की बर्फ, मग तो बर्फ. अच्छा, स्टॅच्यू. हा, ते आमच्याकडे शिवामृत म्हणायचं. होतं कुणीतरी पाणी असं करायचं नाही आमच्याकडे. ते शिवामृत कसं माहित आहे, म्हणजे असं खेळायचं ठीक आहे आणि एकानंतर पकडलं ठीक आहे, तर तो पकडला तर तो हे झाला काय ते शिव. नाही नाही शिव नाही, म्हणजे ते नाही शिवामृत नाही का विषामृत. विषामृत का विषामृत, मग ते विष लागलं त्याला तो तिथेच. मग जे बाकीचे खेळणारे आहेत ना त्यातला कोणी येऊन त्याला टच करत नाही. म्हणजे कोरोनाचा गेम आपण आधीच खेळायचो. कुणीकडे आणि चहा पण ठेवलाय म्हणजे, आणि पाऊस पण गेलाय म्हणजे वातावरण खूप छान क्लिअर झालंय. आता हे करून साडी माझी जी आहे जी रोल प्रेसला दिली होती तर ती जाऊन घेऊन यायची आहे, कारण ती दसऱ्याला नेसणार आहे. त्याच्यामुळे हे सगळं आवडते. बाबाने आरवजण्याचा आरव कुठल्या तरी गार्डनमध्ये थांबलाय म्हणा लागले, बाबा पोरं पोरं सगळी खेळायला लागत म्हणून मी थांबलंय. म्हटलं ठीक आहे आम्ही तरी आवरून घेतो. मग त्यांची वाट बघत बसलेली मी चहासाठी. त्यानंतर आज मस्त गरबा खेळायला जायचं आहे. हा आपला माझं भडंग आहे केलेलं आहे, त्याची झालेली आता भेळ आणि खाणार आहे आम्ही आता. आणि हे तू काय बरोबर करायने सर, आपल्या घरात एक नवीन प्राणी आणलास आणि मला सांगायनेस. कुठला? हा काय इथला कोंबडा. धरा आरोचा मास्क आहे तो. कुकुच चक्कू धरा 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 लवकर बंद कराय. पूर्ण 9 दिवस आता हे असंच चालतं. दररोज कोणी ना कोणी सेलिब्रिटी येतात. मागच्या वर्षीसुद्धा खूप लोकं आले होते. मी पहिले 4-5 दिवस असते इथे, त्याच्यानंतर मग मी कोवाडला जाते दसऱ्यासाठी. तर आज शेवंता रात्रीस खेळ चालीमधल्या फेमस फेस जो आहे तर ती आली होती. आम्हाला थोडा उशीर झाला आज जायला, उद्या मात्र लवकर जाऊ. आणि हो, आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या परत भेटते. बाय बाय.